नमस्कार, आज 6 ऑक्टोबर 2022 वार आहे गुरुवार। लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे। पहा, पहिलीच बातमी आहे म्हणजे उद्धव ठाकरे त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं, म्हणजे काल दसरा मेळावा वगैरे झाला त्यासंदर्भात बातमी आहे। ओके, म्हणजे दोघांचे पण आरोप प्रत्यारोप वगैरे चालू होते काल। ओके, त्याबाबत आपल्याला राजकीय बातमी आहे ही, आपल्या वगैरे काही कामाची नाही आहे, त्यामुळे हिला डायरेक्टली स्किप करून आपण पुढे जाऊयात। इथे आपल्या कामाची न्यूज आहे जी आहे अगदीच प्रिलिम सेंट्रिक आहे। ओके, डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2022 मधील जो नोबेल पारितोषिक आहे ते कोणाला वगैरे मिळालेलं आहे, अशा पद्धतीने जर आलं तर पहा, मी सायन्स संबंधीची सर्व PDF आपल्याला दिलेली आहे, आपलं टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही ते ॲक्सेस करून घेऊ शकता। तर पहा, सायन्समधले सर्व पुरस्कार जाहीर झालेले आहेत। परवा दिवशी मेडिकल म्हणजेच बायोलॉजी, त्यानंतर काल फिजिक्स, त्यानंतर आज केमिस्ट्री, या अशा पद्धतीने आपल्याला जे हे आहेत नोबेल पारितोषिक सायन्समधले ते वितरित झालेले आपल्याला दिसून येतात, म्हणजे सॉरी जाहीर झालेले आहेत। त्यांचं वितरण डिसेंबरमध्ये होईल। त्यानंतर पहा, आता येणाऱ्या काळामध्ये काय शांतता पुरस्कार आणि साहित्य पुरस्कार यासोबतच इकॉनॉमिक्स या तीन असतील। मग सेकंड PDF मी लवकरच म्हणजे मंगळवारी तुम्हाला, ट्यूजडेला दुसरी PDF येईल नोबेल पारितोषिकांची, जे सायन्स सॉरी अर्थशास्त्र, त्यानंतर दुसरं असेल पीस प्राईज आणि लिटरेचर प्राईज। ओके, हे तीन असतील, ते आपण पुन्हा पाहूयात। तर पहा, बेटोजी मिल्डन आणि शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक आहे। परत एकदा ऐका, बेटोजी मेल्डल आणि शार्पलेस यांना 2001 मध्ये, परत म्हणजे अगदीच पहिल्यांदा पण एक पुरस्कार मिळालेला होता 2001 मध्ये शार्पलेस यांना। ओके, हे आहेत 2001 मध्ये पण नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे, हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे। त्यानंतर पुढे चला, सर्व राजकीय बातम्या झाल्यानंतर अगदीच दुसरी न्यूज आहे चांगली। दुबईतील हिंदू मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेले आहे, म्हणजे 2019 मध्ये ते मंदिर बांधण्यात आलेलं होतं। म्हणजे पहा, UAE मध्ये 35 लाख भारतीय आहेत। ओके, तुम्हाला एक अगदीच लक्षात असायला पाहिजे की दुबई हे एक स्वतंत्र राष्ट्र वगैरे नाही आहे, तर दुबई हे एक शहर आहे। ओके, दुबई काय आहे, शहर आहे, तर ते कुठे आहे, UAE मध्ये, UAE मधील एक शहर आहे दुबई। ओके, हे तुम्हाला अगदीच लक्षात असायला पाहिजे। मग तिथे भारत UAE मध्ये जर पाहिलं आपण, युनायटेड अरब अमिरेट्स अशा पद्धतीने त्याचं आपल्याला फुल फॉर्म सांगता येईल, तर इथे 35 लाख भारतीय आपल्याला जवळपास स्थलांतरित वगैरे सांगता येतील। मग यांची एक इच्छा होती की आमचं पण एक मंदिर वगैरे असावं, यासोबतच त्यांच्या सरकारने वगैरे त्यांना अगदीच मदत वगैरे केली। त्यानंतर तिथे काल उद्घाटन दसऱ्याच्या निमित्ताने वगैरे झालेलं हे आपल्याला सांगता येतं। तर हे गाव कोणत्या शहरामध्ये वगैरे जे बसलेलं मंदिर आहे, तर जेबेल अली या गावात ते बांधण्यात आलेलं आहे। तर पहा, हे गाव सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचे गाव म्हणून ओळखले जाते। या गावात 7 चर्च, 1 गुरुद्वारा आणि आता नवे हिंदू मंदिर अशा पद्धतीने, म्हणजे सर्व सर्व धर्म समभाव वगैरे जे आपल्याला दिसून येतं अगदी तशा पद्धतीने UAE मध्ये पण आपल्याला हे सर्व धर्माची मंदिरं वगैरे तिथे प्रार्थनास्थळे दिसून येत आहेत। ओके, हे असं आपल्याला कुठे पण, म्हणजे जेव्हा संस्कृती वगैरे जी आहे तिथे आपल्याला हे लिहिता येईल। ओके, त्यामुळे भारतीय समाज वगैरे जे आहे तिथे युनिटी अँड डायव्हर्सिटी इथे आपल्याला हे टॉपिक वगैरे लिहिता येईल, म्हणजे हे एक उदाहरण वगैरे टाकता येईल, त्यामुळे हे एक तुम्ही लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर पहा, इथे देण्यात आलेलं आहे बेटोजी मेल्डल आणि शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल। ओके, यांचे कार्य जर पाहिलं तर रेणूंचा एकत्र विभाजनाचा शोध, कर्करोगाचे शोध, त्यासोबतच DNA मॅपिंगसाठी यांना पुरस्कार वगैरे देण्यात येत आहेत। तर पहा, अगदीच जर पाहिलं, परत एकदा आपण नोबेल पारितोषिकांची जर हे पाहिली, काय म्हणतो, उजळणी जर करायचं जर पाहिलं, तर स्वीडनचे संशोधक स्वांते पाबू यांना वैद्यकशास्त्राचे। ओके, त्यानंतर तर ॲलन ॲस्पेक्ट फ्रान्स, जॉन एफ क्लाउझर अमेरिका आणि अंताव झायलिंगर ऑस्ट्रिया यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक, म्हणजे हे फिजिक्सचं काल वृत्तपत्र मी घ्यायला नव्हतं, तरी पण हे तुम्हाला नाव वगैरे अगदीच लक्षात असायला हवीत। मी म्हटलं होतं की भौतिकशास्त्राचे वगैरे पारितोषिक जाहीर झालेले आहेत, ते मी PDF पण तुम्हाला दिलेली आहे, त्या PDF मध्ये हे तुम्हाला नावं मिळून जातील। त्यानंतर आता पहा, साहित्यासाठी शुक्रवारी, ओके, म्हणजे आता हे साहित्य त्यानंतर शांतता पुरस्कार वगैरे जे मी आत्ता म्हटलं ते आगामी काळात वगैरे येणार आहेत। ओके, हे आपल्याला इथं सांगायचं आहे। त्यानंतर हे ऑलरेडी डिस्कस आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊयात। ओके, त्यानंतर चला, आपट्याच्या झाडाची दुर्मिळ श्रेणीकडे वाटचाल, म्हणजे अगदीच काल जो दसरा झाला, दसऱ्यामध्ये जे आपट्याच्या झाडाची पाणी वगैरे सोनं चांदी म्हणून वगैरे जे दिलं जातं, सोन्यासंबंधी जे दिलं जातं। ओके, तर पहा आपल्याला, तर त्या आपट्याच्या झाडाची जे पानं वगैरे जे आहेत
आपट्याच्या झाडाला काय म्हणतो आपण, जर शास्त्रीय भाषेत जर नाव पाहिलं तर बहुनिया रेस्मोसा ओके हे म्हणतात त्याला. आज मी पीडीएफ करंट अफेअर्ससाठी एक वेगळी पीडीएफ वगैरे केली नाही, तर तुम्ही तुमची जी डायरी असेल करंट अफेअर्सची वगैरे, तर ते तुमच्या नोट्समध्ये वगैरे तुमच्या भाषेमध्ये वगैरे लिहून ठेवा, कारण हे अगदीच येऊ शकतं. कारण हे पण काय चाललेलं आहे, आपट्याचं जे झाड आहेत ते पण अगदीच दुर्मिळ श्रेणीकडे ते वाटचाल करत आहेत ओके. त्यामुळे हे आपल्याला पण लक्षात असायला पाहिजे की आता याचं पण संवर्धन वगैरे करणं गरजेचं आपल्याला अगदीच पाहायला मिळतं. तर पहा, भौनिया रेस्मोसा हे असं त्याचं नाव आहे, शास्त्रीय नाव. त्यानंतर हे एक औषधीयुक्त वनस्पती पण आहे. त्यानंतर पहा, याची पाने, फुले, फळे, बिया, मुतखडा, पित्त, कफ, दाह इत्यादींवर गुणकारी असतं ओके. तर आता पहा, जैव विविधतेच्या दृष्टीने वगैरे जर पाहिलं तर अगदीच गरजेचं हा प्लांट आहे. परंतु जर आपण पाहिलं तर जे विक्रेते वगैरे बाजारामध्ये विक्रीला आणतात, ते डायरेक्टली काय करतात, फांटे तोडून आणतात किंवा झाडच तोडून आणतात ओके. म्हणजे जे आपट्याचं झाड आहे तेच तोडून आणतात, त्यामुळे काय होत आहे तर याचा ऱ्हास होत आहे ओके तिथं. व योग्य वातावरण वगैरे, त्यानंतर क्लायमेट चेंज वगैरे यांमुळे काय होत आहे, या झाडांची वाढ वगैरे खुंटत आहे किंवा वाढ होत नाही आहे. त्यामुळे आपट्याचं जे झाड आहे ते पण आता कमी कमी होत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे आपल्याला पण याच्यावरती याच्याकडे बारकाईने वगैरे लक्ष देऊन याची पण लागवड जास्त झाली पाहिजे, याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे असं सर्वांचं इथं. म्हणजे जे क्लायमेट चेंज बाबत वगैरे जे आहे, त्यानंतर प्राध्यापक वगैरे, निसर्गप्रेमी वगैरे जे आहेत, त्यांचं सर्वांचं हे मत आपल्याला दिसून येत आहे. तर यावेळी वेळीच आपल्याला यावरती ऍक्शन वगैरे घ्यायला हवं ओके. अन्यथा क्लायमेट चेंज व अशा पद्धतीने जर झालं म्हणजे तर आपली संस्कृती जपण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडू असं आपल्याला इथं सांगता येईल ओके. हे झालं, हे पण आपल्याला प्रिलिम सेंट्रिक विचारलं जाऊ शकतं ओके. एमपीएससी मध्ये डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की या प्लांटचं वगैरे नाव कशा पद्धतीने आहे, कारण पर्यावरणामध्ये अशाच पद्धतीने प्रश्न आपल्याला येऊन विचारलेले आहेत. यूपीएससी मध्ये तर अशा पद्धतीने नक्कीच प्रश्न आहेत ओके. त्यानंतर पुढे चला, कॅनडा इंग्लंडच्या धर्तीवर आरोग्य यंत्रणा राबवल्यास लाभ. म्हणजे पहा, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये जर पाहिलं तर सरकारकडूनच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते ओके, काळजी घेतली जाते. व जर यूएसए पाहिलं, यूएसए आणि इंडिया यामध्ये काय आहे, शासकीय तसेच खाजगी, म्हणजे सरकारी पण हॉस्पिटल असतात व खाजगी पण. परंतु कॅनडा आणि इंग्लंडमध्ये कसं आहे, फक्त शासकीय हॉस्पिटल असतात. त्यामुळे काय होतं, सरकारचा जास्त खर्च इंग्लंड आणि कॅनडामध्ये तर सरकारचा खर्च अगदीच बेस्ट वगैरे जास्त पद्धतीने होतो. यूएसए पण अगदी जर पाहिलं तर यूएसएचा पण खर्च आपला 17% जीडीपीचा खर्च त्यांनी यूएसए पण करतं. परंतु भारत जर पाहिलं तर भारत तेवढा खर्च करतच नाहीये ओके. जो हॉस्पिटलचा सेक्टर वगैरे आहे, जे हेल्थ सेक्टर आहे, तिकडे भारत तेवढा जास्त खर्च करत नाहीये. जरी शासकीय असून किंवा खाजगी असून तेवढा आपण खर्च करत नाहीये. त्यामुळे जी हेल्थ सेक्टर आहे भारतामधील ते अगदी खालावलेलं आहे, हे आपल्याला इथं सांगता येतं ओके. यामुळे COVID-19 जेव्हा आपण लढा वगैरे देत होतो त्यावेळी आपल्याला पण हे प्रॉब्लेम वगैरे फेस करावे लागलेले आपल्याला हे दिसून येतात. आता अगदीच सरकारने आकडेवारी वगैरे दाखवली नाही किंवा दर्शवली नाही, परंतु आपल्याला ती प्रॉब्लेम वगैरे फेस केलेली माहिती आहे. किंवा व्हॉट्सअपचं स्टेटस बघू द्या किंवा इंस्टाग्रामची जेव्हा स्टोरी वगैरे पाहत होतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनचं सिलेंडर वगैरे संपलं अशा बाबतीचे म्हणजे अगदी दाहक दृश्य वगैरे आपल्याला दिसत होतं. अगदी सरकारसाठी वगैरे जे मृतांचं जे होतं, म्हणजे माणूस फक्त एक आकडा बनून गेलेला होता COVID-19 काळात ओके. त्यामुळे आपल्याला हे सांगता येतं की हेल्थ सेक्टर आपल्या भारताचं तेवढं अगदीच कमकुवत आहे, हे आपल्याला इथं दिसून आलेलं होतं COVID-19 मुळे ओके. फक्त आता सरकारी आकडेवारी आपल्याला दर्शवत नाही, परंतु हे आपल्याला तर आपण अगदीच माहिती आहे. किंवा लोकसत्तामध्ये एक आलेला होता लेख, पहा त्यामध्ये पण आपल्याला एक स्टोरी दाखवलेली होती. स्टोरी अशी होती की म्हणजे एक महिला आहे, ती हॉस्पिटलच्या बाहेर वगैरे बसलेली आहे व तिचे सर्वजण मध्ये हॉस्पिटलाइज्ड वगैरे आहेत. मग अशा पद्धतीने म्हणजे आता तिने हे करायला म्हणजे खर्च करण्यासाठी वगैरे पैसे नाहीत, तशा पद्धतीने आपल्याला एक लेख आलेला होता, तेव्हा पण मी हेच सांगितलेलं होतं. मग आता सरकारने यावरती शिक्षण, तर पहा तर भारतीय सरकारने जेव्हा जीडीपी वगैरे जे सांगतात ओके, अगदीच त्यांनी म्हटलं की ब्रिटन सोबत आपली इकॉनॉमी वगैरे चॅलेंज झालेली आहे ओके. ब्रिटनची इकॉनॉमी व भारतीय इकॉनॉमी समान रेषेवर वगैरे आलेली आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं भारत सरकार. परंतु हे जर पाहिलं तर ब्रिटनमध्ये सध्याला काय चालू आहे, ब्रिटनची आर्थिक व्यवस्था जी आहे ती खालावलेली आहे, त्यामुळे आपल्याला ते दिसून आलं ओके. ह्या स्थितीला जरी टॅकल या स्थितीचं जाऊ द्या, कम्पॅरिझन इथं सोडलं आपण ओके. जरी कम्पॅरिझन सोडलं तरी आपल्याला इथून प्रॉब्लेमॅटिकली सांगता येतं की आपण भारत देश जो आहे तो शिक्षण आणि आरोग्य या
क्षेत्रावर जास्तीत जास्त वगैरे खर्च करत नाहीये हे आपल्याला इथं सांगता येतं. म्हणजे पहा आता अगदीच जर एक कालपरवाचीच न्यूज होती जो लता मंगेशकर यांच्यानंतरचा जो विना वगैरे जे तयार करण्यात आला म्हणजे 7 कोटी ह्या विन्यावर वगैरे खर्च करण्यात आला. म्हणजे एवढा खर्च जर तुम्ही पुतळे त्यानंतर अशा पद्धतीचे अन्न म्हणजे फक्त शोच्या वस्तू वगैरे जर तयार करण्यासाठी तुम्ही एवढा खर्च जर करत असाल तर ते कुठंतरी गरजेचं नाही आहे, ते अनावश्यक खर्च आपल्याला सांगता येतं. ओके, तेच जर खर्च आपण लायब्ररी त्यानंतर हेल्थ सेक्टरचे हॉस्पिटल वगैरे जर उभारण्यासाठी केलं असतं तर ते आपल्याला योग्य समजून येत असतं. ओके, म्हणजे त्या खर्चाचा कुठेतरी उपयोग वगैरे झाला हे समजत येत होतं. त्यानंतर अगदीच डिमोले 2 बिल्डिंग पाडण्यात आल्या. ओके, ऑगस्टमध्ये 2 बिल्डिंग पाडण्यात आल्या केंद्र सरकारकडून. मग तेव्हा आपण नोएडामधील पहा. ओके, ते पण आपल्याला अगदीच इथे अशा पद्धतीने त्याचं लिंकेज असं जर लावलं आपण, कारण आता त्या 2 बिल्डिंग पाडल्यामुळे एवढं पोल्युशन वगैरे झालेलं आहे, क्लायमेट चेंज आपल्याला तिथं पण दिसूनच आलेलं आहे. आता पहा दिवाळी आहे, दिवाळीमध्ये ज्या पद्धतीने आता दिवाळी झाल्यानंतर दिल्लीमध्ये जी इमर्जन्सी वगैरे लावली जाते किंवा जी एअर इंडेक्स दिल्लीचा जो खालावला जातो त्यामुळे अगदीच खूप प्रॉब्लेम वगैरे फेस आपल्याला दिल्लीवासियांना वगैरे करावे लागतात हे आपल्याला समजून येतं. मग अशामध्ये आपण 2 बिल्डिंग पाडून त्यांचं अगदीच खर्च सॉरी अगदीच पोल्युशनला वगैरे वाढवण्यात आपण मदत करतो हे आपलं कुठेतरी चुकतं. परंतु यात जर 2 बिल्डिंगचा आपण हेल्थसाठी वगैरे जर त्याचा वापर अगदी चांगल्या पद्धतीने जर केला असता तर ते कुठं आपलं एक चांगलं कर्तव्य वगैरे शासनाने केलेलं आपल्याला दिसून आलं असतं. परंतु तसं सरकारने देखील केलं नाही तर डायरेक्टली त्याला पाडण्यातच वगैरे आलं हे आपल्याला कुठेतरी म्हणजे सरकारचं क्रिटिसाईज वगैरे जेव्हा कमेंट वगैरे लिहे कमेंट वगैरे जेव्हा सांगायचं असतं तेव्हा अशा पद्धतीने सरकारचे जे पावले वगैरे आहेत तिथं क्रिटिसाइज वगैरे आपल्याला करता येतं, यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला अगदीच परत एकदा राजकीय न्यूज. त्यानंतर पुराव्यांचा विचार न करता देशमुख दोषी ठरू शकत नाहीत म्हणजे न्यायालयाचं मत त्यांच्यावरती. तर पहा ईडीने त्यांना अटक केलेली होती व ईडीच्या अटकेमध्ये न्यायालयाने त्यांना जामीन वगैरे दिलेली आहे. मग पहा ईडीवरची जी केस आहे, ओके आता परत एकदा तोच विषय आलेला आहे कारण सुप्रीम कोर्टमध्ये रिव्ह्यू पिटिशन आहे ईडी संबंधी. पीएमएलए ऍक्ट नुसार जे अटक वगैरे करण्यात येते त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे व्हायोलेट होत आहे, कारण पहा तिथे अजामीन पत्र वॉरंट वगैरे काढण्यात येतं त्यामुळे त्यांना एक तर जामीन मिळत नाही व अशा पद्धतीचे पहा त्यांना अचानकच म्हणजे पीएमएलएमध्येच अटक वगैरे करण्यात आलेली होती व जर पाहिलं तर त्यांच्याकडे पुरावे वगैरे नव्हते म्हणजे पुरावे वगैरे सापडले नाहीत त्यांच्या विरोधात वगैरे व ते दोषी वगैरे ठरू शकत नाही तसं न्यायालयाचं मत आहे. मग हे त्यांचे जे जीवनातील 11 वर्ष सॉरी 11 महिने वगैरे जे गेले ते अगदीच कमी झाले सॉरी ते अगदीच कुठेतरी केंद्र सरकारच्या चुकीने किंवा ईडीच्या वगैरे चुकीने आपल्याला हे दिसून आलेले आहेत हे आपल्याला सांगता येतं. त्यामुळे प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिससाठी परत एकदा ही केस अगदीच रिव्ह्यू पिटिशन अंतर्गत सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे आहे त्यामुळे आताच याबद्दल वगैरे चर्चा आपल्याला करायची नाही. परंतु हे एक लक्षात घ्या की ईडीची जी अटक वगैरे जी आहे त्यामुळे अगदीच प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस जे मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस वगैरे केलेलं आहे कारण 27 जुलैला जेव्हा सुप्रीम कोर्टाने यावरती निकाल दिलेला होता की ईडी वगैरे किंवा पीएमएलए ऍक्ट वगैरे जे आहे ते अगदीच बरोबर आहे हे सांगितलेलं होतं त्यांनी. परंतु त्यामधील जे क्रक्स आहे त्यामधील क्रक्स हेच आहे की प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, कारण ज्याला अटक वगैरे झालेली आहे त्याचं कोणी म्हणणंच ऐकून घेत नव्हतं ओके या केस अंतर्गत. मग आता हेच प्रॉब्लेम झालेला आहे, 11 महिने जेलमध्ये वगैरे राहिल्यानंतर पण जर दोषीच व्यक्ती म्हणजे व्यक्ती दोषीच नसेल तर मग प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस अगदीच व्हायोलेट होतं यांचं पण म्हणणं ईडीला वगैरे ऐकून घ्यायला पाहिजे असं त्यामध्ये तरतूद वगैरे किंवा त्यामध्ये बदल वगैरे व्हायला पाहिजे हे आपल्याला सांगता येतं. त्यामुळे परीक्षेमध्ये वगैरे जर विचारण्यात आलं तर ईडीमधील किंवा पीएमएलए ऍक्ट मधील वगैरे काही सुधारणा वगैरे आवश्यक आहे का तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगता येतं की प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसनुसार वगैरे ज्यांना आपण अटक वगैरे करत आहोत त्यांना पण आपण त्यांचं म्हणणं वगैरे ऐकून घेतलं पाहिजे किंवा ते घेणं गरजेचं आहे हे आपल्याला इथं सांगता येतं. ते तुम्ही लिहू शकता तुमच्या उत्तरामध्ये. त्यानंतर राज्यात 6 महिन्यानंतर विजेवर धावणाऱ्या 50,000 वाहनांची नोंदी. आता हे पहा पर्यावरण सेंट्रिक आहे, अगदीच गरजेचं आहे व आपल्याला दिसून येतं की पर्यावरण कॉन्शियस पण आता लोक वगैरे होत आहेत त्यामुळे 50,000 वाहनांची नोंदणी अगदी झालेली आहे 6 महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. ही अगदी चांगली बाब आपल्याला इथं सांगता येते. ओके, क्लायमेट चेंजला आपण टॅकल करण्यासाठी वगैरे हे निबंधामध्ये वगैरे आपल्याला हे डायरेक्टली लिहिता येईल. ओके, त्यानंतर पुढे चला. पहा बाजारात नवीन वाहनाचे कलिंगड आलेले आहेत जे की 12 महिने आपल्याला उत्पादन वगैरे देतील. पूर्वीचे जे कलिंगड आहेत त्यांना कोल्ड स्टोरेज वगैरे लागायचं त्यामुळे ते अगदीच थोडेसे
खर्चिक वगैरे होते, परंतु आता हे विजय आणि विराट असे त्यांना नाव वगैरे देण्यात आलेलं आहे. तर या कलिंगडचं जर पाहिलं तर हे 12 महिने वगैरे आपल्याला दिसून येतील. ओके, त्यानंतर पुढे चला, आपला शेतकरी की चिनी व्यापारी हे जर पाहिलं तुम्ही तर अगदीच थोडंसं भानावर येण्यासारखं वगैरे आहे. म्हणजे जेव्हा आपण पाहतो अगदीच डेली, म्हणजे एक तुम्ही अभ्यासक वगैरे जर पाहिलात किंवा असं फक्त एक माइंडसेट वगैरे जर ठेवून पाहत असाल एखाद्या परीक्षेला किंवा एखाद्या, पहा तुम्ही UMPSC UPSC करत आहात म्हणजे तुम्ही कंबाईन पेक्षा तरी खूप मोठे वगैरे अधिकारी होणार आहात हे लक्षात घ्या. कारण कंबाईन पर्यंत जर पाहिलं तर फक्त ते फॅक्ट वगैरे वाचतात, त्यांना अशा पद्धतीची गरज नसते. ओके, आपण सेक्युलर वगैरे आहोत हे आपल्याला लक्षात आणायला पाहिजे. ओके, हिंदू मुस्लिम वगैरे म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी हे आपल्या भारताचे काय आहे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्लीज हे जे कंबाईन पर्यंतची जी आयडियोलॉजी आहे ती तुम्हाला तिथं स्किप करावी लागेल व त्याच्या पुढे त्याच्यावर जाऊन तुम्हाला अभ्यास थोडासा वगैरे करावा लागेल. त्यासाठीच हे अगदीच पॅराग्राफ जर पाहिलं एडिटोरियल तर तसं जर पाहिलं तर गरजेचं नाहीये, परंतु त्यामुळे मी याचं विश्लेषण घेत नाही, परंतु तुम्हाला रिकमेंड करत आहे की तुम्ही पण नक्की वाचून घेऊ शकता. आता फक्त इथपर्यंत जर पाहिला, आता याचा पहिला पार्ट जर असेल तर ते सरकारचे हिंदू, म्हणजे आता पहा तुम्ही पहिलं पान जर पाहिलं आजच्याच वृत्तपत्राचं पहा, इथेच पहा या वृत्तपत्राचं पहिलं पान हे पहा, हिंदुत्वाबाबत तडजोड नाही. त्यानंतर गद्दारी 2019 मध्ये झाली, हे जे असे न्यूज आहेत यामुळे काय होत आहे, हिंदुत्व 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 अशाच पद्धतीने, म्हणजे हिंदूच असायला पाहिजे अशा पद्धतीने आता आयडियोलॉजी वगैरे आपल्याला विकसित असलेली वगैरे दिसून येत आहे. मग आता इथं पण तसंच झालेलं आहे, आपले सरकार आले आणि हिंदू सणांवरचे विघ्न टळले वगैरे अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला विचारच करू देत नाहीत की अशा पद्धतीने ब्रेन वॉश वगैरे त्यांचं चालू आहे. त्यामुळे मी हा पहिला जो पॅराग्राफ आहे ते पण तुम्ही वाचून घेऊ शकता की कशा पद्धतीने म्हणजे सरकारचं पण कुठंतरी चुकत आहे वगैरे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मग तुम्ही पण एक न्यूट्रल राहायला पाहिजे समाजात, त्यामुळे मी या लेखला तुम्हाला रिकमेंड करत आहे. त्यानंतर पहा अगदीच चायना माल, ज्यामुळे पहा पूर्वी फुलं जे होते ते झेंडूचे वगैरे जे होते किंवा शेवंतीचे वगैरे फुलं होते त्यांनी आपला मार्केटमध्ये वगैरे हे असायचं, त्यामुळे शेतकऱ्यांना पण 4 पैसे वगैरे कमवण्याला हे मिळायचं. मग त्यामुळे काय व्हायचं, त्याचं पण जे सण वगैरे आहेत दसरा किंवा दिवाळी वगैरे जे असेल त्याचं पण सण अगदीच गोड व्हायचं. परंतु आता काय झालेलं आहे, यांची जागा जे नॅचरल फ्लॉवर होते त्यांची जागा आता प्लास्टिकचे फ्लॉवर वनी वगैरे घेतलेली आहे. त्यामुळे हे कुठंतरी आपल्याला चुकीचं वगैरे होत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग हे काय होत आहे, यामुळे शेतकरी जे आहेत ते शेतकऱ्यांची जे फुलं वगैरे आहेत नॅचरल फुलं आहेत त्यांच्याकडे कोणी जात नाहीये, कारण ते अगदीच महाग तर राहणारच ठरले, परंतु ये जे प्लास्टिकचे आहेत ते अगदी स्वस्त आहेत, त्यामुळे सर्वजण इकडे जात आहेत. त्यामुळे अगदीच सरकारने ज्या पद्धतीने प्लास्टिक बॅन केलेलं आहे तसंच चायनामधून जे फुलं येत आहेत प्लास्टिकची ते पण बॅन वगैरे करायला पाहिजे अशा पद्धतीने हे देण्यात आलेलं आहे एडिटोरियल. अगदीच आपल्या परीक्षेच्या दृष्टीने याचा उपयोग नाहीये, परंतु तुम्हाला समाजमध्ये वगैरे राहत आहात त्यामुळे तुम्हाला पण लक्षात असायला पाहिजे. व हे हिंदुत्व 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 उठता बसता जे दर्शवलं जात आहे TV वर वगैरे त्यासाठी वगैरे आहे, आपल्याला अगदीच वाचण्याची वगैरे गरज आहे. त्यामुळे मी प्लीज तुम्हाला हे रिकमेंड करत आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, हे हिमयुगातील मोठ्या शिंगांचे काळवीट वगैरे हे रिकमेंड करत नाहीये, कारण हडप्पाकालीनपासून वगैरे आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर दशमी दिनी एकादशी हे पण गरजेचं नाहीये, स्किप दिस. त्यानंतर पुढे महागाईने आणलेल्या मंदीची चाहूल, ओके, अमेरिका व आपला भारत जर पाहिला यामधील जे दिसून आलेली तफावत वगैरे आहे, त्यानंतर हे 2008 पासूनचं वगैरे रिअल इस्टेटचं वगैरे यांनी हे घेतलेलं आहे. म्हणजे पहा अमेरिकेत मंदी कशामुळे येते, तर त्यांनी अगदीच म्हणजे तेथील सरकार कसं आहे कॅपिटलिझम वगैरे अगदीच आहे, त्यामुळे तिथे जे खर्च वगैरे आहेत त्यांनी विचार करत नाहीत, भविष्याचं वगैरे सेव्हिंग तिथे अगदीच प्रकार नाहीये. ओके, त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांचं स्टँडर्ड ऑफ लाईफ वगैरे आहे ते तशाच पद्धतीने आपल्याला तिथं दिसून येतं. त्यामुळे हे पॅराग्राफ वगैरे आहे, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय पहा, कारण आकडेवारी वगैरे दिलेली आहे व हा फेडेड टॉपिक आहे व अशा पद्धतीने आपल्याला तर विचारण्यात येणार नाही, परंतु जर शक्य झालं तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता, पण मी तर रिकमेंड तुम्हाला करत नाही आहे. ओके, कारण हे GS 3 मध्ये वगैरे जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक वगैरे शिकता तर तेव्हा हे प्रिलिम सेंट्रिक व मेन सेंट्रिक वगैरे तुम्हाला अगदीच सांगण्यात येईल वगैरे, व त्यानंतर इकॉनॉमिक सर्वेमध्ये काही गोष्टी असतात त्या अगदीच क्लिअर होतात, त्यामुळे याला वाचण्याची वगैरे गरज नाही आहे. त्यानंतर भारताची भूमिका नेमकी काय, परत परत तेच वगैरे येत आहे, ज्यांनी अगदीच वाचलं नसेल ओके त्यांच्यासाठी त्यांनी वाचून घेऊ शकता, परंतु हे तटस्थ राहण्याची भूमिका भारतासाठी घातक ठरू शकेल का वगैरे हे मी वाचलं, परंतु यामध्ये मला उत्तर म्हणजे मेन्स परीक्षेमध्ये आपण उत्तर कशा पद्धतीने लिहायचं हे आपलं मला तर मिळालं नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, व ज्यांनी पाहिलं नाही अगदीच डेली न्यूजपेपरमध्ये वगैरे तुम्ही माझ्यासोबत राहा, तुम्हाला हे डेली समजून जाईल. पहा रशियाने काय केलं, म्हणजे अगदीच युक्रेन जेव्हा
यांची मदत घेतलं, अमेरिकेची मदत घेऊन सैन्याला माघार वगैरे करण्यासाठी अगदीच हे करून सोडलं, म्हणजे रशियाने जेव्हा माघार घ्यायला त्यांना प्रयत्न करायला लावलं, ओके ओके मग तेव्हा रशियाने काय केलं, सैन्य तर माघार घेतलं रशियाने, परंतु त्यांचे जे 4 शहर आहेत त्यांच्यावरती डायरेक्टली प्लेबिसाइट करून काय केलेलं आहे, तर ते शहर आपल्यामध्ये म्हणजे रशियामध्ये वैधानिकरित्या त्यांनी हे करून घेतलेले आहेत, म्हणजे मिसळून घेतले आहेत, रशियामध्ये त्यांना विलीन करून घेतण्याला आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके मग 4 शहर विलीन करून घेतलेली आहेत. ओके त्या पार्श्वभूमीवर हा लेख वगैरे देण्यात आलेला आहे. मग तेव्हा UNSC म्हणजेच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जेव्हा यावरती चर्चा वगैरे झाली की की तुम्ही कोणत्या बाजूला वगैरे राहाल, की रशियाने अगदीच हे कृत्य अगदीच म्हणजे निंदकशील कृत्य वगैरे रशियाने केलेलं आहे, जेव्हा अशा पद्धतीने सांगण्यात आलं तेव्हा भारताने काय म्हटलं, तटस्थ राहिला, भारत तटस्थच राहतो हे आपल्याला अगदीच सांगता येतं. कारण अगदीच राजनाथ सिंहांनी पण स्टेटमेंट दिलं की भारताला फक्त रशिया युक्रेन हा वादापासूनच रिलेशन वगैरे पाहायचं नाहीये, तर अगदीच आपला 1950 पासूनचा इतिहास पण राहिलेला आहे. ओके त्यामुळे आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंट वगैरे वगैरे सहभागी झालेले आहोत, त्यामुळे हे आपल्याला माहिती असायला हवं. हे इंटरनॅशनल रिलेशन मध्ये वगैरे तुम्हाला होईलच, पण डेली एकच पॅराग्राफ वगैरे वाचणं हे कुठंतरी आपलं पण चुकतं, त्यामुळे मी याला स्किप करून पुढे जातोय. व ज्यांना समजलं नाही त्यांनी परत एकदा माझे म्हणजे पूर्वीचे 1-2 दिवसापूर्वीचे वगैरे व्हिडिओ नक्कीच पाहू शकता. ओके त्यानंतर पुढे चला, सर्व राजकीय व त्यानंतर प्रादेशिक बातम्या आहेत जे की आपल्या गरजेच्या नाहीत. त्यानंतर विक्रांत भोसले सरांचं इथिक्ससाठीचं एक लेख आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके त्यानंतर पुढे चला, क्रीडा याबद्दल. त्यानंतर पहा, सोन्यांची विक्री वगैरे अगदीच जास्त झाली, जळगावात 50 किलोहून अधिक सोने खरेदी वगैरे झालेली काल. ओके त्यानंतर पहा, रुपे क्रेडिट कार्डद्वारे 2000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार निशुल्क, म्हणजे रुपेचं जर क्रेडिट कार्ड असेल तुमचं, ओके इथं लिहिलेलं असतं पहा रुपे, तर तुम्ही जर रुपे क्रेडिट कार्ड धारक असाल व तुम्ही जर UPI केलात, ओके UPI ट्रान्झॅक्शन वगैरे जर केलात, तर तुम्हाला 2000 पर्यंत जे हे असेल, 2000 पर्यंत तुमचा जे व्यवहार असेल व त्यावर लागणारा जे MDR असतो, मर्चंट डिस्काउंट रेट, ओके तो तुमचा फ्रीमध्ये होणार आहे. ओके म्हणजे तुम्हाला टॅक्स वगैरे लागणार नाही, नंतर 1% किंवा 2% एवढा टॅक्स तुम्हाला भरावा लागतो. ओके म्हणजे तुम्ही बाजारामध्ये गेलात व तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल व तुम्हाला जर कार्डद्वारे पेमेंट वगैरे करायची आहे असं जर तुम्ही म्हटलात, तर जेव्हा POS मशीनवर तुम्ही जेव्हा कार्ड तुमचं स्वाईप करता तेव्हा 1 किंवा 2% तुमचं डिस्काउंट सॉरी 1 किंवा 2% जे रेट असतं MDR ते लावून ते रेट वगैरे तुमचं वाढलेलं असतं. ओके व तेवढे पैसे त्यांनी काटून घेतात, परंतु आता हे 2000 पर्यंत आता कमी करण्यात येणार आहे. ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण जाऊयात पुढे, द हिंदू, थर्सडे October 6, 2022. पहा फर्स्ट पेज पूर्णतः ॲड आहे, सेकंड पेज पूर्ण ॲड, त्यानंतर थर्ड पेजपासून आपल्याला वृत्तपत्र चालू दिसतो. तर पहा, मोदी ब्रॉट इन पीस प्रॉस्पेरिटी टू काश्मीर, सेद शाह ऑन व्हॅली व्हिजिट. ओके हे पण गरजेचं नाही आहे आपल्यासाठी. त्यानंतर नोबेल फॉर पायोनियर्स ऑफ क्लिक केमिस्ट्री अँड स्ल्यूट स्पुकी क्वांटम सायन्स. ओके हे नोबेल पारितोषिक वगैरे जाहीर झालेले, केमिस्ट्री आणि फिजिक्स संबंधी आपण आत्ताच चर्चा केली लोकसत्ता पेपरमध्ये, त्यामुळे याला पण आपण स्किप करूयात. त्यानंतर पहा, नीड टाईम फॉर न्यू पार्लिमेंट, म्हणजे जो सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट केंद्र सरकारद्वारा चालू आहे, म्हणजे नवीन पार्लिमेंटची बिल्डिंग वगैरे बांधली जात आहे व जुलैमध्ये त्याचं एक अनावरण वगैरे झालं, जी राजमुद्रा आहे आपली तिचं अनावरण वगैरे झालं, ते सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचा एक भाग आहे. तर पहा, ती बिल्डिंग पूर्णतः बनण्यासाठी आणखीन वेळ लागेल असं आर्किटेक्चरचं वगैरे त्यांच्या म्हणणं आहे. ओके म्हणजे हे अगदीच मोठी बिल्डिंग आहे व त्याला वेळ अगदीच लागलेला अगदीच बरं आहे. ओके कारण काही मायनर वगैरे गोष्टी जे राहिल्यात ते पण अगदीच क्लिअर वगैरे होऊन जातील. ओके तशा प्रोजेक्टमध्ये वगैरे घाई करायला अगदीच नको आहे. ओके त्यानंतर पुढे चला, राजस्थान गव्हर्नमेंटची पूर्ण मोठी ॲडव्हर्टाईजमेंट. त्यानंतर राजकीय बातम्या सगळीकडेच. त्यानंतर पुन्हा स्टेट्समध्ये पण तेवढं आपल्यासाठी वगैरे काही गरजेचं मला दिसून येत नाही आहे. त्यानंतर परत एकदा राजस्थान गव्हर्नमेंटची ॲड. ओके त्यानंतर पहा, एडिटोरियल, गव्हर्नॅटोरियल प्रोक्रॅस्टिनेशन इज अनरिझनेबल. हे जे एडिटोरियल आहे हे म्हणजे Article 200 संदर्भात वगैरे देण्यात आलेला आहे, जो राज्यपाल, ओके राज्यपालचे अधिकार वगैरे या संदर्भात हे एडिटोरियल आहे. पहा हा पण तुम्ही अगदीच
इंग्लिश सोपी आहे याची, त्यामुळे हे पण तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता. तर पहा, केरळ आणि तमिळनाडू राज्य सरकारनी, म्हणजे केरळमध्ये कोणतं लोकायुक्ताचं जे बिल आलेलं होतं, ओके, लोकायुक्त बिल, लोकायुक्त अमेंडमेंट बिल, ज्यामधून चीफ मिनिस्टर यांची पॉवर वगैरे वाढवण्यात येणार होती, त्या बिलवर काय झालेलं आहे, जे गव्हर्नर आहेत त्यांनी असेंट वगैरे देत नाही आहेत. त्यानंतर नीट परीक्षेसंदर्भात तमिळनाडू गव्हर्नमेंटने एक कायदा केलेला होता, त्यावरती तमिळनाडूचे गव्हर्नर जे आहेत ती असेंट वगैरे देत नाहीत, अशा पद्धतीने आपल्याला इथे सांगता येतं. व महाराष्ट्राचा जरी किस्सा सांगितला तरी वेगळं नाही आहे, परंतु सध्याला बीजेपी आणि जे एकनाथ शिंदे गट हे सरकार सत्तेमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला दिसून येत नाही की वाद होत नाही आहेत. ओके, राज्यपालासंबंधीचे वाद महाराष्ट्रात सध्याला कमी झाले, कारण सरकार त्यांचं आलेलं आहे. ओके, परंतु याच्या पूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेचं सरकार होतं तेव्हा आपल्याला वाद भरपूर झालेले वगैरे त्यांच्यामध्ये दिसून आले. आता अगदीच केरळ आणि तमिळनाडूमध्ये सध्याला वाद वगैरे चालू, त्या धर्तीवर हा लेख वगैरे देण्यात आलेला आहे. मग पहा, आर्टिकल 200 काय सांगतं, तर एखादी बिल वगैरे विधानसभा, त्यानंतर विधान परिषद वगैरे जर असेल त्या राज्याला, तर तिथून जर पास झालं तर राज्यपालाला ते जातं व तेव्हाच त्याच्यावरती कायदा वगैरे तयार होतो. ओके, जेव्हा राज्यपाल असेंट देतील, त्याला सही वगैरे देतील, तेव्हाच तो कायदा बनून वापस येतो व राज्यामध्ये तो लागू होतो. परंतु जर राज्यपाल ते दिलंच नाही तर ते काय करतात, परत एकदा वापस पाठवतात विधानसभेला व म्हणतात की यातील काही चेंजेस वगैरे करू शकता तुम्ही. ओके, जर ते राज्य विधानसभेने जर परत त्याला म्हणजे त्यातील सजेशन वगैरे जर केले तर ठीक आहे, अन्यथा जर ते तसंच पद्धतीने जर पाठवलं तर राज्यपाल त्यावरती एकतर असेंट देतील किंवा त्याला स्वतःकडे म्हणजे ते रोखून ठेवून ते काय करतील, राष्ट्रपतींसाठी ते रोखून ठेवतील किंवा काय करतील म्हणजे त्याच्यावरती परत एकदा विचार, सॉरी, आता एकदाच झालेला आहे. व आणखीन एक कंडिशन आहे त्यामध्ये, जर हे बिल हायकोर्टच्या पॉवर वगैरे जर हे करत असेल, ओके, हायकोर्ट पॉवर संबंधी वगैरे जर अशा पद्धतीने जर बिल असेल तर हे डायरेक्टली बिल काय करतील, हे राष्ट्रपतीसाठी, राष्ट्रपतींच्या असेंटसाठी ते थांबवून ठेवतील किंवा राष्ट्रपतींकडे ते पाठवतील. ओके, हे अशा पद्धतीने आपल्याला आर्टिकल 200 मध्ये वगैरे या संदर्भात आपल्याला देण्यात आलेलं आहे की गव्हर्नरचं असेंट वगैरे. ओके, मग पहा, गव्हर्नरचं असेंट, जर गव्हर्नर आता हे असेंटच देत नसतील, ओके, किंवा हे असेंट दिलं नाही व त्यांनी डायरेक्टली विधानसभेला पाठवलं की तुम्ही यामध्ये वगैरे सजेशन वगैरे करा, सॉरी, सजेशन दिले की तुम्ही यामध्ये काही चेंजेस वगैरे करा, अशा पद्धतीने जर झालं तर तेव्हा काय करायचं. ओके, मग त्यासाठी 361 आर्टिकल 1, मग तुम्ही हे म्हणजे गव्हर्नर अशा पद्धतीचं कार्य वगैरे करत नाहीत म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जाता का किंवा जाऊ शकता का, या संदर्भात जर पाहिलं तर गव्हर्नर आणि राष्ट्रपती जे आहेत त्यांना टोटल इम्युनिटी आहे, म्हणजे त्यांनी पदावर वगैरे जर असतील तर त्यांना तुम्ही कोर्टामध्ये वगैरे खेचू शकतच नाही. ओके, कशा पद्धतीने, जर म्हटलं आता तुम्ही, मी म्हटलं की आर्टिकल 200 मध्ये काय सांगितलेलं आहे की त्यांनी असेंट दिल्याशिवाय तुम्हाला काय कायदा वगैरे तयार करता येणार नाही, व त्यांनी मग कायदा अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला असेंटच दिलं कसं काय नाही. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये किंवा राज्याच्या हायकोर्टामध्ये वगैरे जर तक्रार केली तर ती तक्रार दाखल होऊ शकत नाही, कारण ते सध्याला त्या पोस्टवर वगैरे आहेत, हे आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येतं. ओके, मग अशाच पद्धतीने एक कोर्टामध्ये एक केस झालेली होती पूर्वी, फक्त हे हा किस्सा अशा पद्धतीने नव्हता. ओके, तर पहा, हे अशा पद्धतीने आहे हा किस्सा. तर काय म्हणत आहे, जर पहा, 361 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोहिबिट द कोर्ट फ्रॉम इनिशिएटिंग प्रोसिडिंग अगेन्स्ट गव्हर्नर ऑर द प्रेसिडेंट फॉर एनी ऍक्ट डन इन एक्सरसाइज ऑफ देअर पॉवर्स. ओके, म्हणजे त्यांनी जेव्हा कार्यालयामध्ये आहेत, तेव्हा त्यांच्या विरोधात वगैरे एखादीही केस वगैरे चालवली जाऊ शकत नाही. दे एन्जॉयज कम्प्लीट इम्युनिटी फ्रॉम कोर्ट प्रोसिडिंग. ओके, हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर एक केस आहे पहा, रामेश्वर प्रसाद आणि अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये सुप्रीम कोर्ट आणि कॉन्स्टिट्यूशनल बेंच तयार करून यांनी एक आपला एक ऑर्डर वगैरे जाहीर केलेलं आपल्याला दिसून येतं की आर्टिकल 361 आर्टिकल 361(1) डज नॉट हॅव टेक अवे द पॉवर ऑफ कोर्ट टू एक्झामिन द व्हॅलिडिटी ऑफ द ऍक्शन इन्क्लुडिंग द ग्राउंड्स ऑफ मॅलिफाइड्स. ऑफ कोर्स द कोर्ट विल नॉट एबल टू डायरेक्ट द गव्हर्नर टू ऍक्ट इन अ पर्टिक्युलर वे. म्हणजे काय, या केसनुसार सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की गव्हर्नर आणि राष्ट्रपती यांनी जे कार्य केलेलं आहे, ओके, म्हणजे एखादी कार्य जर अगदीच हे असेल, व्हायोलेट वगैरे करत असेल एखादी कायदा वगैरे किंवा संविधानाचं व्हायोलेशन वगैरे त्याद्वारे होत असेल, तर सुप्रीम कोर्ट या केसनुसार काय सांगितलं की तेव्हा त्यांनी जेव्हा सत्तेमध्ये वगैरे होते तेव्हा
त्यांना हे करू शकत नाही किंवा त्यांना फुल इम्युनिटी तर दिलेली आहे आपण, परंतु ह्यांची जी इम्युनिटी आहे ती सुप्रीम कोर्ट पूर्णतः मानू शकत नाही. कारण जेव्हा जर हे व्हायोलेशन वगैरे अगदीच जर होत असेल तर तेव्हा सुप्रीम कोर्ट काय करतं, बेसिक स्ट्रक्चरचा वगैरे वापर करून यांची जी इम्युनिटी वगैरे जी आहे ती काढून पण घेतली जाऊ शकते, किंवा याला ज्युडिशियल रिव्ह्यू अशा पद्धतीने आपण डायरेक्टली म्हणतो, तर ज्युडिशियल रिव्ह्यू यांच्या व्हायोलेशनचं वगैरे ज्युडिशियल रिव्ह्यू अगदी होऊ शकतं. फक्त एवढं आहे की सुप्रीम कोर्ट यांना डायरेक्ट करू शकत नाही की डायरेक्शन देऊ शकत नाही की तुम्ही असं वागलं पाहिजे किंवा तुम्ही असं वागलं पाहिजे. प्रेसिडेंट आणि गव्हर्नरला हे वागणं कसं असायला पाहिजे वगैरे किंवा तुम्ही या कायद्यावर वगैरे असेंट द्यायला पाहिजे वगैरे हे असायला पाहिजे, असं तुम्ही डायरेक्शन वगैरे देऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये वगैरे म्हटलेलं आहे. हे तुम्ही उत्तरामध्ये वगैरे लिहू शकता, कारण हे केसेस वगैरे जे आहेत, गव्हर्नर हा टॉपिक अगदीच दरवेळेसच चर्चेत असतो. आज महाराष्ट्र म्हणजे काल महाराष्ट्र होता तर आज तमिळनाडू आणि केरळ आहे, उद्या कदाचित दुसरं राज्य वगैरे असेल, परंतु हे गव्हर्नरचा जो किस्सा आहे तो सदा चर्चेत असतो. त्यामुळे तुम्ही गव्हर्नरचे सर्व क्वेश्चन, आता एक काम करायचं म्हणजे होमवर्क असेल तुम्हाला, हे हा आर्टिकल तर तुम्ही वाचून घ्यायचाच घ्यायचा, परंतु यानुसार जे प्रश्न वगैरे जे आलेले आहेत ते तुम्ही या आर्टिकलमधून वगैरे लिहिण्याचा थोडासा म्हणजे या आर्टिकलमध्ये काही पॉईंट वगैरे तुम्ही लिहून लिहू शकता. फक्त रामेश्वर प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमधून सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं की सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू त्यांच्या ऍक्शनवर वगैरे करू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने 1980-90 दरम्यान चंद्रचूड, ओके जस्टिस चंद्रचूड म्हणजे आता जे सध्या चंद्रचूड आहेत त्यांचे वडील, यांनी सांगितलं होतं की म्हणजे प्रत्येक भारतामध्ये जी प्रत्येक गोष्ट आहे ती ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत येते असं त्यांनी सांगितलेलं होतं. मग अगदी त्याच पद्धतीने जे प्रेसिडेंट आणि गव्हर्नर आहेत यांचे जे कार्य वगैरे ते पण ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये अगदीच येतात हे आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येतं. ओके, त्यानंतर जर पाहिलं आपण तर ब्रिटनमध्ये पण तसंच आहे. ब्रिटनमध्ये जे आता राजा आहेत परंतु यापूर्वी कोण होती, राणी होती, तर त्यांच्याकडे जेव्हा कायदा वगैरे बनून जाईल म्हणजे संसदेमधून जेव्हा कायदा पास होऊन तिकडे जाईल तर राणीला ती पॉवर देण्यात आलेली नाही आहे, परंतु आपल्या राज्यपालाला तशा पद्धतीने पॉवर आहे. फक्त प्रेसिडेंटकडे आपला पण पॉवर नाही व्हिटोची, ओके व्हिटोची पॉवर फक्त आपल्याकडे राज्यपालाला आहे. ओके, जी कोणत्याही देशामध्ये जर पाहिलं, ब्रिटन पाहिलं किंवा अमेरिका पाहिलं, अमेरिकेचे जे प्रेसिडेंट असतील तिथे पण ही पॉवर त्यांना देण्यात आलेली नाही आहे. ओके, त्यामुळेच इंदिरा गांधी यांनी 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून जेव्हा अमेंडमेंट वगैरे होईल तेव्हा डायरेक्टली यांनी काय सांगितलं की प्रेसिडेंटला असेंट द्यावाच लागेल, म्हणजे व्हिटो हा त्यांची पॉवर जी आहे ती त्यांनी काढून घेतली. हे अशा पद्धतीने आपल्याला इथं सगळीकडे हे सांगता येतं, युनायटेड स्टेट्सचं सांगता येतं, उदाहरण घेता येतं, त्यानंतर ब्रिटनच्या राणीचं वगैरे उदाहरण आपल्याला इथं डायरेक्टली घेता येईल. ओके, मग हे अशा पद्धतीने ओव्हरऑल जे आहे हे तुम्ही अगदीच एडिटोरियलमध्ये वाचून घेऊ शकता. हे मी याची तुम्हाला मराठी माध्यमातून वगैरे केलेलं नाही आहे, कारण हे अगदीच काय म्हणतो मराठी सॉरी इंग्लिश सोपी भाषेमध्ये वगैरे देण्यात आलेलं, त्यामुळे याला आपण हे तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा आहे क्लायमेटिक प्रोन अर्बन इंडियाज वरिंग स्टोरी लाईन, म्हणजे जे बेंगलोरचं जे झालं प्रकरण, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये बेंगलोरमध्ये जे पूर आला तशाच पद्धतींच्या काही घटना आहेत दिल्लीमध्ये 2013, त्यानंतर मुंबई 2005 आणि 2017, चेन्नई 2015-21, त्यानंतर हैदराबाद 2020, या ज्या घटना आहेत यामध्ये अगदीच जीवितहानी त्यानंतर वित्तहानी, जीवितहानी तेवढी नाही कारण या सिटी होत्या, परंतु वित्तहानी तर जास्तीत जास्त झालेलं आपल्याला दिसून येतं. तर पहा, मुंबईने रिपोर्टलेली लॉस्ट 14,000 करोड बिटवीन 2005 आणि 2015, 14,000 करोड एवढा रुपयाचा फटका मुंबईला बसलेला आहे. त्यानंतर जर चेन्नईचं पाहिलं तर 15,000 करोड इन 2015 एवढा फटका पुरामुळे वगैरे आपल्याला आलेला इथं दिसून येत आहे. मग पहा, हे जे सर्व याचं कारण जर पाहिलं तर एक आपल्याला डायरेक्टली सांगता येईल की क्लायमेट चेंज. ओके, क्लायमेट चेंजमुळे हे पाऊस वगैरे जास्त अचानकच पाऊस वगैरे पडत आहे, त्यामुळे जे प्रिडिक्शन वगैरे लावता येतात. आता पहा, अगदीच जुलै ऑगस्ट महिन्यातली न्यूज आहे, पहिल्यांदाच होतं, मी तेव्हा पण हसलं होतं कारण 109% त्यांनी हवामान विभागानं सांगितलं होतं की 109% गॅरंटी दिलं होतं की त्यांनी राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडणारच आहे अशा पद्धतीने त्यांनी 109% गॅरंटी दिली होती. पण सप्टेंबर महिना जेव्हा पाहिला तर तेवढा आपल्याला इथं 109% पाऊस वगैरे किंवा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जेवढा पाऊस पडायचा पाहिजे होता तेवढा पाऊसच पडलेला नाही आपल्याला हे सांगता येतं. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं होतं, प्रिडिक्शन आणखीन एक केलेलं होतं की रिट्रीट मान्सून, म्हणजे राजस्थान मधून जेव्हा मान्सून परतीकडे जेव्हा फिरेल ते फिरणार आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं, परंतु आता 29 सप्टेंबरला वगैरे त्यांनी फिरलं, म्हणजे अद्याप महाराष्ट्रामध्ये तर तेवढा पाऊस आणखी पण परतलेला नाहीये. ओके, हे आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येतं, म्हणजे हे जे प्रिडिक्शन वगैरे लावायचं ते क्लायमेट चेंजमुळे आपल्याला सगळेच नगण्य दिसून येत आहेत. त्यानंतर पहा, 2021 मध्ये
कर्नाटका गव्हर्नमेंटनी बेंगलोरसाठी 900 करोड रुपयेचं जे प्रोजेक्ट वगैरे त्यांनी अनाऊन्स वगैरे केलेलं होतं, तरी पण परत एकदा यावरती ही झालेलं आहे. कारण त्यामध्ये लॅक ऑफ क्लायमेट चेंजचे जे कॉन्शियसनेस वगैरे जे होते ते आपल्याला कमी दिसून आले, त्यामुळे जे 900 करोड होते ते पण पाण्यात जायची आता वेळ आपल्याला दिसून आलेली आहे. ओके, त्यानंतर बेंगलुरु हॅज नॉट मास्टर प्लॅन टू कंट्रोल इट्स डेव्हलपमेंट सिन्स 2015 अँड इट्स अनलायकली टू गेट अ न्यू वन बिफोर 2025. अक्रॉस इंडिया 65% ऑफ अर्बन सेटलमेंट डू नॉट हॅव अ मास्टर प्लॅन. म्हणजे पहा, सिंधू घाटी सभ्यता आता इथं आपल्याला डायरेक्टली सांगता येतं, किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, याला तुम्ही ऑप्शनलचे जो विद्यार्थी कोणी जर असेल तर त्यांच्यामध्ये एक प्रश्न येतो की इव्होल्युशन ऑर इट्स इव्होल्युशन किंवा रिव्होल्युशन हे काय होतं, तर तिथं अर्बन रिव्होल्युशन वगैरे जे सांगतो आपण. ओके, तर तिथं कशामुळे ते सांगत असतो पहा, तर त्याचं कारण आहे तिथली जी टाऊन प्लॅनिंग वगैरे होती ती अगदी बेस्ट होती. तर भारतामधील 65% जे शहरं आहेत तिथे टाऊन प्लॅनिंगच नाही किंवा मास्टर प्लॅनच तिथं सध्याला अवेलेबल नाही आहे. ओके, त्यामुळे आता सध्याला परत एकदा आपण म्हणू शकतो की 2025 पर्यंत आणखीन एकदा पूर बेंगलोरमध्ये नक्की धुडकावू शकतो. आता पहा, 900 करोड अगदीच 2021 मध्ये अलोकेट झाले, तरी पण क्लायमेट चेंजसाठीचे जे मास्टर प्लॅन वगैरे आहेत ते आणखी तयारच नाही आहेत. ओके, हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर पहा, दिल्लीचं पण मास्टर प्लॅन असंच आहे, 46 वर्षापूर्वीचा आहे, म्हणजे 1976 ला ते प्लॅन वगैरे तयार करण्यात आलं व आता ते सध्याला तेच प्लॅन वगैरे, आता म्हणजे नवीन प्लॅन वगैरे त्यावरती इम्प्लिमेंटेशन वगैरे चालू आहे. ओके, त्यानंतर मास्टर प्लॅन वगैरे बेंगलोरचं पण त्याबद्दल चर्चा वगैरे इथं आहे. त्यानंतर आता पहा, मग आता आपण करायला काय पाहिजे वगैरे या संदर्भात, व्हॉट इज नीडेड इज द क्रिएशन ऑफ अ कम्प्रिहेन्सिव्ह क्लायमेट ॲक्शन प्लॅन फॉर ऑल की इंडियन सिटीज. म्हणजे पहा, आता आपला गरज आहे मोठी, तर ती कशाची, तर क्लायमेट प्लॅनची. ओके, क्लायमेट ॲक्शन प्लॅन आपल्याला अगदीच राबवणं वगैरे गरजेचं आहे, त्यामुळे आपण अगदीच ज्या काही मोठ्या मोठ्या समस्या आहेत त्यांना तोंड देऊ शकतो. ओके, त्यानंतर पुढे जर गेल्यानंतर पहा, फर्दर देअर इज अ नीड फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी टू प्रोएक्टिव्हली टॅकल इश्यूज रिलेटेड टू क्लायमेट चेंज. यासोबतच आपल्याला कशाची गरज आहे, तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी यांची पण गरज आहे. व यासोबतच अनलेस वी ॲड्रेस इंडियाज अर्बन प्लॅनिंग इश्यूज ऑन अ प्रायोरिटी, द कंट्रीज अनकंट्रोल्ड अर्बन स्प्रॉल विल ओनली मेक द नेक्स्ट क्लायमेटी मोर लाईकली. म्हणजे पहा, जोपर्यंत आपण हे करणार नाही, ओके, म्हणजे जी टाऊन प्लॅनिंग वगैरे करणार नाही, तोपर्यंत लोकसंख्या वाढेलच वाढेल. ओके, लोकसंख्या वाढून आणखीन एखादी म्हणजे जी समस्या आहे, जी डिझास्टर आहे, ती नक्कीच आपल्याला धुडकावेल, हे आपल्याला सांगता येतं. ओके, त्यामुळे मस्त आहे हे. ओके, क्लायमेट चेंजबद्दलचं एक, त्यानंतर टाऊन प्लॅनिंग एक, हे अशा पद्धतीने 2-4 गोष्टी आहेत ज्या अगदीच मस्ट आहेत, हे आपण उत्तरामध्ये वगैरे लिहू शकतो. म्हणजे 2-4 महिन्यापेक्षा इथं एन्व्हायरमेंटलचे इम्पॅक्ट वगैरे, एन्व्हायरमेंटची ॲक्शन कमिटी वगैरे जी आहे. यासोबतच आता पहा, आणखीन एक आहे महाराष्ट्रामध्ये जे सध्याला भूकंपचं वातावरण, ओके, म्हणजे लातूर जिल्हा पुरतं वगैरे, तर इथं पण तुम्ही हे लिहू शकता. ओके, म्हणजे मी ऑलरेडी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मी हे डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे इथं इश्यू घेतलेला आहे. तर पहा, क्लायमेट चेंज प्लॅनबाबत आपल्याला इथं अगदीच गरजेचं इथं सांगता येतं. यामुळे जे डिझास्टर मॅनेजमेंट याच्या पण ज्या संस्था वगैरे आहेत त्याचं पण आपल्याला विकेंद्रीकरण वगैरे करायला गरजेचं आहे. यामुळे जे आहे, म्हणजे पहा, या 3 संस्था तुम्ही उभारल्या, ओके, या 3 गोष्टी उभारल्या, तरी पण एखादी वेळेस जर डिझास्टर आलंच तर आपल्याला काय करायचं आहे, इथं डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे करून आपण त्याचं अतिशय योग्यरित्या वगैरे त्याला मॅनेज वगैरे जर केलं तर ते आपल्यासाठी अगदीच जीवितहानी आणि वित्तहानी ती अतिशय कमी होईल, यासाठी अगदीच मदत करेल, हे आपल्या इथून सांगता येतं. आता हे पण मी पॅराग्राफ याचं इंग्लिश ट्रान्सलेट वगैरे केलं नाही, तुम्ही हे वाचून नक्की घेऊ शकता. त्यानंतर हे इराणची मुवमेंट वगैरे या संदर्भात दिलेली आहे, पण मी त्याला जास्त वेटेज वगैरे देत नाही आहे. ओके, कारण हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे आपल्या लोकसत्ता एडिटोरियलमध्ये वगैरे, त्यामुळे पुढे चला आपण. त्यानंतर मुंबई दशेरा वगैरे हे झालेलं आहे, तिकडे बोलून आपण. त्यानंतर केव्स ऑफ बांधवगड, नॉर्थ बुद्धिस्ट. आता पहा, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी काय केलेलं, बांधवगड टायगर रिझर्व्हमध्ये जे केव्ज आहेत ते फाइंड आउट केले. यासोबतच त्यांनी विष्णूचे वराह अवतार याच्या मूर्त्या पण त्यांनी फाइंड आउट वगैरे केल्या. मग पहा, हिस्ट्री जी आहे ती पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर वगैरे अवलंबून असते, त्यामुळे मी याला घेत नाही आहे व यांच्या दृष्टिकोनातून वगैरे आपला प्रश्न विचारत नाही UPSC. तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याच्या दृष्टिकोनातून वगैरे प्रश्न विचारते, त्यामुळे याला तुम्ही स्किप जरी केला तरी चालेल. ओके, फक्त आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा आपल्याला जास्त हे असायला पाहिजे, कारण प्रत्येक लेखकाचं जर पाहिलं तुम्ही तर कुणाचे मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह असतात, तर कुणाचे नॅशनलिस्ट वगैरे असतात, त्यामुळे हे आपल्याला इथं हे करता येणार नाही आहे. ओके, म्हणजे प्रिडिक्शन करता येत नाही, त्यामुळे प्लीज स्किप दिस, पुढे चला.
फक्त एक लक्षात ठेवा की अशा पद्धतीने गुहा वगैरे सापडले आहेत, किंवा बांधवगड हे नॅशनल रिझर्व वगैरे जे आहे ते कुठं आहे हे तुम्हाला अगदी माहिती असायला पाहिजे, कारण एन्व्हायरमेंट सेंट्रिक पण होऊ शकतो तो प्रश्न, व आपलं कोणता हिस्ट्री सेंट्रिक पण प्रश्न होऊ शकतो. प्रिलिमला अशा पद्धतीचा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर पुढे चला, ओपेक वगैरे त्याबद्दल देण्यात आलेलं आहे, त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत, ओके हे ज्या आपल्या गरजेच्या नाही आहेत. ओके, त्यानंतर पुढे चला, अगदीच इथे पण काही नाही. त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्ट मध्ये पाहूयात, US सेंट ॲडिशनल मिलिटरी एड टू वॉर टर्न युक्रेन. पहा, अगदीच मी म्हटल्याप्रमाणे 625 मिलियनची त्यांनी सॉरी मदत वगैरे पाठवलेली आहे अमेरिकेने युक्रेनला वगैरे, त्यामुळे ते वापस जात आहेत. त्यानंतर इलॉन मस्क परत एकदा ट्विटर बाय वगैरे करत आहेत. ओके, ते चालत असतं, आपल्याला तिकडे पण जास्त गरजेचं नाही आहे. त्यानंतर हे सुप्रीम कोर्ट बद्दल वगैरे आहे ते गरजेचं नाही आहे, परंतु इथली जे न्यूज आहे GS 3 मध्ये गरजेचं आहे हे इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड. ओके, जे जशा पद्धतीने विजय माल्या वगैरे जे पळून जातात, ओके त्यांच्यासाठीचं वगैरे हे कोड वगैरे काय आहे हे देण्यात आलेलं आहे. याच्यापेक्षा मी म्हणेल तुम्ही मृणाल सरांची जी हँडआउट आहे त्यामध्ये जे इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड दिलेला आहे ते वाचून घ्या, नेमक्या शब्दांमध्ये ते देण्यात आलेलं आहे. इथं थोडंसं पर्स्पेक्टिव्ह वेगळा मांडलेला आहे लेखकाने, त्यामुळे मी याला स्किप करतोय, परंतु तुम्ही मृणाल सरांची जी हँडआउट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत त्यामधून हे तुम्ही लेख वगैरे वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे चला, तर हे अशा पद्धतीने आजचं द हिंदू इथं संपतं. ओके, याबाबत काही शंका व काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.